नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव आपले हरिजन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. आजचा जो हा व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे की दहावीचा रिझल्टची डेट काय आहे, त्याच्यानंतर पुनर्मूल्यांकन कसं करायचं, गुण पडताळणीची तारीख काय आहे, ह्या सगळ्या बाबतीत मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. पण ह्या अगर तुम्ही ह्या माझ्या चॅनलवर अगर नवीन आहेत तर प्लीज माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला तर शेवटी लाईक्स शेअर्स करायला बिलकुल विसरू नका. मी एज्युकेशनलचे व्हिडिओ बनवतो डिप्लोमाच्या मुलांसाठी. तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पण तुम्ही पाहू शकता, वेगवेगळे मी व्हिडिओज बनवलेले आहेत. तर चालू करूया व्हिडिओ. जसं तुम्ही बघताय की उद्या तुमचा 29/7/2020 तुमचा रिझल्ट लागणार आहे. हे तुम्ही सर्क्युलर बघताय, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी हे लेटर सर्क्युलर काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता सचिवांनी डॉक्टर अशोक भोसलेंची साईन आहे याच्यावर. त्याच्यानंतर इथे लिहिलेलं आहे की मंडळामार्फत March 2020 घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळेत शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे म्हणून त्यांनी सांगितले. त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत March 2020 घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षा 10वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर बुधवार दिनांक 29/7/2020 रोजी दुपारी ऑनलाईन 1 ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वीच्या March 2020 परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळावर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत घेता येईल. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाचे पत्ते पुढील प्रमाणे आहेत. तुम्हाला जर सब्जेक्ट वाईज जर मार्क्स पाहिजे असतील तर तुम्हाला जे खाली दिलेले जे वेबसाईट दिसत आहे, जसं तर www.mhresult.nic.in किंवा www.ssereasult.mkcl.org किंवा www.maharashtraeducation.com ह्याच्यावर तुम्ही जाऊन पाहू शकता. जर तुम्हाला जर अडचण येत असेल तर तुम्ही काय करा, उद्या गुगलवर जा, गुगलवर जाऊन फक्त SSC रिझल्ट टाका. तुम्हाला जे फ्रंट पहिला जो रिझल्ट येईल त्याच्यावर टाकून रिझल्ट तुमचे शीट नंबर टाकून तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता. पर त्यांनी आणखीन एक महत्त्वाचं सांगितलं की जर तुम्हाला तुमचा फक्त निकाल आणि परसेंटेजच नको असेल, तुम्हाला जर तुमचा वेगवेगळे विषयात किती मार्क्स आहेत ते पाहायचं असेल, तुम्हाला तुम्ही www.mhresult.nic.in जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट पाहू शकता असं त्यांनी. त्याच्यानंतर पुढचा जो तपशील आहे, ठीक आहे, रिझल्ट लागला, तुम्ही मार्क्स पाहिले, पण काही विद्यार्थ्यांना जर समजा असं वाटतं की बाबा मला या विषयात कमी मार्क्स आहेत किंवा काय, तर असं जर तुम्हाला हे करायचं असेल ऑनलाईन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शाळांत परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यात स्वतःचा अनिर्वाय विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्राचं संबंधित विभागीय मंडळाकर ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाहून. आता जर कोणत्या एखाद्या विद्यार्थ्याला जर गुण पडताळणी करायची आहे किंवा तुमच्या उत्तरपत्रिकेची तुम्हाला छायांकित प्रत पाहिजे असेल तर तुम्हाला काय, किंवा पुनर्मूल्यांकन करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ही जी वेबसाईट दिसते आहे तुम्हाला इथे, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काय करावं लागेल, ऑनलाईन पद्धतीने नेट बँकिंगने काय करायचे, पैसे भरायचे आहेत आणि ह्या वेबसाईटवरून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे काय आहे तुम्हाला ते फॉर्म फिलअप करायचं आहे त्याच्यामध्ये. स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे असं सांगतं की शाळेंनीसुद्धा याची सोय करून दिलेली आहे. जर तुम्हाला गुण पडताळणी करायची असेल तर तुम्हाला गुरुवारपासून म्हणजे 30 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे, म्हणजे 30 तारीख ते 8 तारखेपर्यंत तुम्हाला 8 ऑगस्टपर्यंत वेळ आहे. व छायाप्रतीसाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं आहे, गुण पडताळणी म्हणजे काय असते, फक्त तुमचे आतले जे मार्कशीट म्हणजे तुमच्या ज्या आन्सर बुक असतात त्याच्या आतले आणि वरचे मार्क चेक होतात, ठीक आहे. आणि जर तुम्हाला छायांकित प्रत जर पाहिजे असेल तर तुम्हाला 30 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे. पण याच्यासोबत आणखीन एक मी सांगेल तुम्हाला, जर तुम्हाला पुनर्मूल्यांकन करायचं आहे तर तुम्हाला छायाप्रत म्हणजे तुम्हाला काय म्हणतात ते फोटोकॉपी घेणं गरजेचंच आहे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही फक्त म्हणजे छायांकित प्रत न घेता तुम्ही जर पुनर्मूल्यांकनासाठी जर भरायचं असणार तर ते चालणार नाही आहे त्याच्यामध्ये. तर हे इथं त्यांनी पॅराक्रमांक 2 सांगितलेलं आहे. March 2020 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम
उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत घेणे अनिवार्य असून छायापत्र मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन पुढच्या 5 दिवसापर्यंत जर तुम्हाला आता छायांकित प्रत भेटली आहे तुम्हाला, त्याच्यानंतर पुढच्या 5 दिवसापर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, परत अप्लाय करायचं आहे पुनर्मूल्यांकनासाठी, आणि ते पण तुम्हाला त्याचं शुल्क भरावं लागेल. ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे की मार्च 2020 माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या 2 संधी श्रेणी किंवा गुणसुधार क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम योजनेअंतर्गत उपलब्ध राहील. हे असा टोटल हा व्हिडिओ होता. अगर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यानंतर पुढचे जे काही अपडेट्स असतील त्याचे पण मी व्हिडिओ करत जाईल. थँक्यू.